आजपर्यंत आपण अनेक देवींचं दर्शन घेतलं, पण आज मी तुम्हाला जे मंदिराचे दर्शन घडवणार आहे ते खूप अनोखं आहे, कारण की इथं ननंद आणि भाऊजाई यांची दोघांची पूजा केली जाते. तर काय आहे यामागचं रहस्य आणि कुठून हा रस्ता निघतो? पाण्यातून जावं लागतं आणि हे वातावरण इथलं इतकं सुंदर आहे, त्याचबरोबर इथली रहस्यमय विहीर काय आहे याचं रहस्य, आणि कोण आहे या ननंद भाऊजाई ज्यांच्या मूर्तींची स्थापना केली गेली आहे, आणि या देव्या कोण आहेत, तर हे सर्व मी आज तुमच्या व्हिडिओमध्ये आज दाखवणार आहे. आणि कोण आहेत हे गुरुजी, चला पाहूया. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द गुड वाईफ चॅनल. गुड वाईफ एका नवीन ब्लॉग मध्ये मी भूषण तुमचं खूप खूप स्वागत करतो. तर आज आपण निघालेलो आहे नंदा भवानीचं दर्शन घेण्यासाठी, कारण की नवरात्र सुरू आहे आणि नवरात्राच्या अशा पावन मोक्यावर आपण प्रत्येक गावागावातल्या देवींचं दर्शन घेतोय. धुळ्याजवळ असलेल्या देवींचं दर्शन मी तुम्हाला घडवतोय माझ्या ब्लॉग थ्रू. सो तुम्हाला ते खूप जास्त आवडतं आहे आणि आज आपण आलेलो आहे नंदा भवानीचं दर्शन घेण्यासाठी. तर ह्या देवींबद्दल खूप काही आख्यायिका सांगितल्या त्या, पण खरं काय खोटं काय आणि बऱ्याचशा गोष्टी इथं मला आल्यानंतर माहीत पडलेल्या आहे. तर देवीचं दर्शन घेण्यासाठी आपण चाललेलो आहे आणि खूप नागमोळी आणि उताराचा इथं रस्ता आहे. आजूबाजूचा परिसर बघितला तर अतिशय जंगल एरिया का मज येऊ शकतं असं म्हणायला हरकत नाही. आणि खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरणात नंदा भवानी देवी बसलेली आहे. चित्तूरपासून पुढे आल्यानंतर रावेर हे गाव लागतं आणि तिथून पुढे आल्यानंतर एक आदिवासी वस्तीला क्रॉस केल्यानंतर तुम्ही पुढे या रस्त्याने सरळ आलात की नंदा भवानीचं दर्शन लागतं. नंदा भवानीच्या दर्शनासाठी येण्यासाठी खूप मार्ग खडतर आहे आणि अतिशय वळणदार अशा रस्त्यावरनं आपल्याला यावं लागतं. तर मीही आता जातोय, चला तर मग आता आपण त्या दिशेने. आता आम्ही या परिसरात आलेलो आहे आणि इथून पुढे ना कच्चा रस्ता आहे पुलाचा, तर इथून गाडी नेणं थोडंसं मला अवघड वाटतंय, कारण की पुढे माती वगैरे टाकलेली आहे. तर मग आम्ही आता गाडीकडंच पार्क करून दिलेली आहे आणि इकडं मला माहीत नव्हतं हा परिसर इतका जास्त सुंदर आहे, आणि कारण की मी पहिल्यांदाच आलेलो आहे. आणि खरं सांगायला गेलं ना, आता ब्लॉग सुरू केल्यामुळे मलाही बरेचसे गोष्टी अशा असतात की त्या मलाही पहिल्यांदा पाहायला मिळतात. सो माझ्यासाठी ही गोष्ट खूप छान असते एक्सपिरियन्स करणं. आणि मागच्याच आठवड्यात माझ्या एका ब्लॉगवर कमेंट आली होती की नंदा भवानीचा परिसर तुम्ही दाखवा, आणि मला माझ्या मावशीनेही सांगितलं होतं की ती म्हणाली होती की आम्ही लहानपणी वगैरे जायचो किंवा त्यांचं बरेचसं ट्रीप वगैरे इकडं निघायचं, तर मग तिने मला सांगितलं होतं की तू एकदा नक्की जाणती तिला व्हिडिओ शूट काढ. तर मग खूप छान वातावरणात आपण आलेलो आहे आणि या पाण्यातून आपण जायचं आहे, तर मग चला जाऊया. तर इथं हा शूट मी मुद्दामूनच घेतला. तर आता बघा, वरतून दिसणार पाण्याची लेवल किती कमी आहे, पण जेव्हा आता हा दादा इकडं गाडी टाकतो तेव्हा बघा तुम्ही, अर्ध्यापेक्षा जास्त गाडी ही पाण्यात असते आणि अशामुळे आपण पडू पण शकतो किंवा आपलं काही हे पण होऊ शकतं नुकसान. तर त्याच्यामुळे अशा ठिकाणी सावधगिरीने आपण वागलं पाहिजे. दादा भेटलेले नंदा भवानीचं दर्शन, कसं झालं दादा दर्शन? दर्शन व्यवस्थित झालं. आणि कसं आहे आजूबाजूचा एरिया, निसर्गरम्य वातावरण आवडलं का तुम्हाला? ठीक आहे. तुम्ही कुठून आले दर्शनासाठी? नेर वरून दादा आलेले दर्शनासाठी आणि खूप जास्त आवडलेले त्यांना. हा थोडा रस्ता बनला पाहिजे, पुलाचं काम झालं पाहिजे, बरोबर की नाही? म्हणजे लोकांना येण्या जाण्यासाठी अजून सोपं होईल. कुलदेवी का तुमची? दरवर्षी येता का तुम्ही नवरात्र निमित्त? नवरात्र मध्ये कुठून? नेर वरून आले का तुम्ही? नेर वरून आलेले. आम्ही इथं दरवर्षी नवरात्र मध्ये आम्ही दर्शनासाठी येतो. आम्ही ते असं एवढा प्रॉब्लेम आहे, भाविकांना एवढा त्रास होतोय, त्याच्यासाठी आमचं एक मत सरकारकडनं एक उद्देश आहे की आम इथं काहीतरी आहे ना, एक पूल वगैरेची व्यवस्था केली पाहिजे, भाविकांना त्रास नाही व्हायला पाहिजे. असं एकच लहान मुलं वगैरे येतात आणि कुलदेवी आमची त्याच्याकरता यावं लागतात. जय नंदा भवानी माता की जय. आमचे पण खूप सारे गाडी त्याच साईडला पार्क केली, कारण की रिस्की होतं थोडं, उगाच गाडी आणणं वगैरे इकडे शक्य नाही, तर त्याच्यामुळे आम्ही गाडी त्याच साईडला पार्क केलेली आहे आणि मग इकडून पाण्यातून. तर मित्रांनो, आता आपण
गाडी पार्क केल्यानंतर त्या पाण्याच्या वाटेवर पुढे आलेलो आहे आणि पुढेही बरंच अंतर आहे. अजून तर काही मंदिर मला दिसत नाही आहे, तर मध्ये पायवाटसारखं एक छोटंसं आणि साईडचा एरिया तुम्ही बघू शकता, पूर्ण जंगल असं वातावरण आहे. तुमच्यासोबत कोणतरी पाहिजे तेव्हाच तुम्ही या, एकटे येऊ नका. कडाक्याचं ऊन होतं आणि मध्ये आल्यानंतर अचानक इतकं थंड वाटायला लागलं माझ्या चेहऱ्यावर. तुम्हाला लक्षात येत असेल की आम्ही किती सारा प्रवास करून आलेलो आहे आणि मध्ये थोडंसं खूप चालावं लागलं मला वाटलं जवळ असेल. आणि इथं आल्यानंतर खूप थंड वाटते कारण की इथं मागे तुम्ही बघू शकता खूप झाडं आहे आणि खूप असं एकांत वाटते, खूप छान वाटते खरंच. इथे येऊन खूप मनाला शांतता वाटली आणि चला तर माता दर्शन केले. बजरंगबलीचं मंदिर आहे दर्शन घेण्यासाठी आणि तिथून मग पुढे जाण्यासाठी आपल्याला रस्ता आहे. इथली उंच उंच झाडे, सुंदर परिसर आणि एकांत माझ्या मनाला अजूनच प्रश्न पडत होते. नेमकं इतकं प्रसिद्ध हे मंदिर का आहे, काय असेल या मागची कहाणी, का इतकी शांतता आहे इथं आणि इतकं सुंदर वातावरणातही खूप कमी लोक का दिसत आहे, हे सगळेच प्रश्न मनामध्ये बिंबवत होते. चला तर मग एक 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 पाऊल पुढेही मी टाकत होतो आणि सर्व परिसर मी बघत होतो. खूप सुंदर अशा मूर्त्या इथं आहेत आणि खूप थंड आणि शांत वाटत होतं मनाला. आणि मग त्या विहिरीत गुप्त झाल्या, विहिरीतून मग प्रकट होऊन इथे स्थापन झाल्या असं जुने लोक सांगतात. मग पूर्वी तिथून भांडेही निघायचे, परंतु याचा इतिहास असा सत्य इतिहास असा वाटतो कारण हे राजवाडी संशोधन आले आहे ना, तिथून विटा निघाय असं चौड्या विटा निघाल्या इथं या परिसरात. त्याचा रूम हा तो रूमच आहे त्याच्यात मला मताने आता इथे विटा मोठा. बरोबर, त्या राजवाडे संशोधन वाले नेले ना, त्यांनी त्या विटांच्या याच्याने सांगितलं की बाबा हे 300-400 वर्षाचा इतिहास आहे बया मंदिराचा आणि विहिरीचा असं ते सांगतात, म्हणून ते सत्य वाटतं. बरोबर, संशोधन आहे ना. बरोबर बरोबर, हा संशोधन. तर यांचं असं म्हणणं आहे की जे धुळे राजवाडे संस आहेत, म्हणजे जे आपल्या पुरातन वस्तू धुळ्यात जिथं जे ठेवल्या जातात, तर त्यांनी इथून विटा वगैरे नेलेल्या आहे. आणि बरेच लोकांचं असं म्हणणं होतं की ननन भाऊजाई अशा दोन स्त्रिया इथं गौऱ्या वेचायला यायच्यात आणि त्यांच्या मागे एक परपुरुष लागला होता, तर त्यांनी ह्या विहिरीमध्ये गुप्त झाल्या होत्या म्हणजे त्या, तर त्याच्यानंतर त्यांची इथं मूर्ती स्थापन करण्यात आली. तर ही जी विहीर मी तुम्हाला दाखवली, मला त्या विहिरीबद्दल माहीत नव्हतं, आता म्हणजे त्या काकांकडनं कळलं. तर अशी गोष्ट आहे आणि ननन भाऊजाईचं हे मंदिर आहे, त्यामुळे नंदा भवानी, ननन आणि भाऊजाई अशा दोन देवींची इथं स्थापना करण्यात आली. नवरात्र उत्सवानिमित्त आपल्याला नंदा भवानीचं दर्शन झालेलं आहे. खूप मन प्रसन्न करणारा आणि शांत देणारा हा परिसर आहे. खूप येऊन इथं आनंद वाटला आणि मनाला एक वेगळाच आनंद मिळाला. धुळ्याजवळ इतकं छान छान ठिकाण आहे, बरंच आपल्याला माहित नसतं, पण माझ्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला काही गोष्टी माहीत पडत आहे. सो इथला परिसर तुम्हाला आवडला असेल, देवींचं दर्शन चांगल्या प्रकारे झालं असेल, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. बोला नंदा भवानी माता की जय. गुरुजींनी बरीचशी माहिती ह्या मंदिराबद्दल सांगितली आणि जसं की तुम्हाला मी आता ती विहीर दाखवतो, तर असं म्हटलं जातं की ज्या कोणाला मूलबाळ होत नसतं तर त्या स्त्रिया इथं येऊन ह्या विहिरीच्या पाण्याने आंघोळ करतात, तर त्यांना नक्कीच मूलबाळ होतं. नंदा भवानीची कृपा त्यांच्यावर होते आणि त्या मुलाचं नाव नंदा, नंदिनी, जे काही पुत्री होईल तर त्या नंदिनी किंवा नंदा, नंदू अशी नावं ठेवली जातात. तर अशी इथली आख्यायिका आहे आणि खूप
नवसाला पावणारी नंदा भवानी मातेचं मंदिर जागृत देवस्थान आहे. तर एरिया पण खूप छान आहे आणि जवळच आपण ज्या नदीवरनं आलो तर ती मुक्ती नदी आहे. हा व्हिडिओ इथे संपत आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट करायला विसरू नका, आपल्या प्रियजनांपर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचवा.